बहिणी या अशाच असतात. एक माहेरचा सन्मान दिमाखात जगाला सांगत माहेरी झालेला अपमान काळजात लपवून ठेवतात. बहिणी या अशाच असतात. दोन भावाच्या घरी सासूरवाडीची वर्दळ बघून ती नजरेआड करतात. आपल्याच वेळेला बहिणीला बाहेर कसं जायचं असतं या प्रश्नाचे उत्तर त्या शोधायचं टाळतात. बहिणी या अशाच असतात. तीन लग्नाचा मंडप पाहुण्यांनी भरलेला असला तरीही सगळ्यांशी बोलता बोलता त्यांची नजर रस्त्याकडेच असते. अजून भाऊ कसा आला नाही म्हणून त्या अस्वस्थ असतात. बहिणी या अशाच असतात. चार भावाने आणलेली साडी मंडपभर मिरवत राहतात. बहिणी या अशाच असतात. पाच मनाला झालेल्या जखमा लपवत आणि हसत असतात. पापण्यांच्या कडांवर डोळ्यातले अश्रू थोपवत असतात. बहिणी या अशाच असतात. सहा सासरी पंचपक्वान्न खातात पण भावाच्या घरी भाजी भाकरी खाऊन तृप्तीचा ढेकर देतात. बहिणी या अशाच असतात. सात साड्या हजारांचा शालू कपाटात धूळ खात पडलेला असतो पण भाऊबीजेच्या साडीसाठी भावावर नेहमीच रुसतात. बहिणी या अशाच असतात. आठ माहेरच्या साडीसाठी रुसणाऱ्या बहिणी शेवटच्या प्रवासाला निघताना भावाचीच साडी नेसतात. बहिणी या अशाच असतात.